तर विद्यार्थ्यांना एखाद्या नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार अतिशय महत्त्वाचे जे के क्वेश्चन्स जे की आपल्याला तलाठी भरती वनरक्षक भरती पोलीस भरती या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारे जे की क्वेश्चन्स पाहाव्यास मिळतील आणि कारणास्तव ते या सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या केल्याच्यानंतर बेल ऐकाउंटला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे सुप्रकाशात सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न विद्यार्थ्यांनो असा आहे उपवासाचा साबुदाणा कोणत्या झाडापासून बनवला जातो उपवासाचा साबुदाणा खालीलपैकी कोणत्या झाडापासून बनवतात ऑप्शन क्रमांक तीन नुकि राहील पामसागो हे एक असे झाड आहे ज्या झाडापासून जा साबुदाणा बनवला जात असतो पुढचा प्रश्न पाहूया तेलबिया उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती करण्यात आलेली होती तेलबियामध्ये उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रांती झाली होती ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी चार योग्य राहील पितक्रांती तेलबिया उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया धवलक्रांती खालीलपैकी कशामध्ये वाढ करण्यासाठी केलेली होती धवलक्रांती खालीलपैकी कशामध्ये वाढ करण्यासाठी केली होती ऑप्शन क्रमांक दोन वगैरे राहील दुधामध्ये वाढ करण्यासाठी धवल क्रांती करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांना राज्यातील भद्रा अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे कर्नाटक राज्यातील भद्रा अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील हातीसाठी जे आहे विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यातील भद्रा अभयारण्य प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सुंदरबन अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील सुंदरबन अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध येते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील वाघासाठी महाराष्ट्रातील सुंदरबन अभयारण्य प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पाहूया पुणे हा जिल्हा महाराष्ट्राचे कोणती राजधानी म्हटले जाते पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची कोणती राजधानी आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे शैक्षणिक तसेच सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याच ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूया गोंड राज्यांचा राज्याचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते गोंड राज्याचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन आहे चंद्रपूर जिल्ह्याला गोंड राज्यांचा जिल्हा संबोधले जाते पुढच्यापासून पाहूया काळ्या सोन्याचा जिल्हा असे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हणतात काळ्या सोन्याचा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चंद्रपूर जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये काळ्या सोन्यांचा जिल्हा म्हटले जाते पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो देव देवळांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते देवदेवळांचा जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां राहील बीड जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये देवदेवळांचा जिल्हा म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी आकाशवीर असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते ते सांगायचं आहे अवकाशवीर असे भारतातील कोणत्या व्यक्तीला म्हणतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील राकेश शर्मा यांना अवकाशवीर संबोधले जाते पुढचा प्रश्न पाहूया ग्रँड ट्रंक रोड भारतातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा रस्ता आहे ते सांगायचं आहे ग्रँड ट्रंक रोड भारतातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा रस्ता आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील पहिल्या क्रमांकाचा ग्रँड ट्रंक रोड हा भारतातील सर्वात मोठा रस्ता आहे पुढचा प्रश्न पाहूया कुचिपुडी हा नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे कुचिपुडी नृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा येतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आंध्र प्रदेश राज्याचा भारतामध्ये कुचिपुडी हा अतिशय प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे पुढचा प्रश्न पाहूया राजीव गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे राजीव गांधी यांच्या स्थळा स्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील विद्यार्थ्यांना या ठिकाणी वीरभूमी असे राजीव गांधी यांच्या यांच्या स्थळाचे नाव आहे पुढच्यापासून पाहूया श्री बल्लाळेश्वर आष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विद्यार्थ्यांना महाड या ठिकाणी श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ पाहाव्यास मिळते पुढच्यापासून पाहूया या ठिकाणी श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लेण्या लेण्या तरी या ठिकाणी श्री गिरिजात्मक अष्टविनायक स्थळ पाहाव्यास मिळते पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी भोर आणि महा महाड या ठिकाणी खालीलपैकी कोणते घाट पाहावयास मिळते ते सांगायचं आहे भोर तसेच महाड या दोन ठिकाणादरम्यान खालीलपैकी कोणते घाट पाहावयास मिळते ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहील वरंदा घाट जो आहे भोर तसेच महाड या दोन ठिकाणादरम्यान पाहावयास मिळते पुढचा प्रश्न पाहूया पुणे जिल्ह्यामध्ये आंबे नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे पुणे जिल्ह्यातील आंबे नदीवर कोणते धरण आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील पानसेत धरण पुणे जिल्ह्यामध्ये आंबे नदीवर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी खडकवासला हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे खडकवासला हे, हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील मोठा नदीवर खडकवासला हे प्रसिद्ध धरण पाहावयास मिळते पुढचा प्रश्न पाहूया संत जनाबाई यांचे स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे संत जनाबाई यांचे स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील गंगानगर या ठिकाणी संत जनाबाई यांचे स्थळ पाहावयास मिळते पुढच्यापासून पाहूया गंगानगर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे गंगानगर हे प्रसिद्ध स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक इकडे परभणी जिल्ह्यामध्ये गंगानगर हे ठिकाण स्थित आहे पुढच्यापासून पाहूया प्रसिद्ध असलेले वैजनाथ मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते वैजनाथ मंदिर हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या समोर पाहून घ्या चार युग राहील परळी हे जे ठिकाण आहे ठिकाणामध्ये प्रसिद्ध असलेले वैजनाथ मंदिर पाहाव्यास मिळते पुढच्यापासून पाहूया चि चितरंजन दास हे कोणत्या पक्षाचे संस्थापक आहेत ते सांगायचं आहे चित्ररंजनदास खालीलपैकी कोणत्या पक्षाचे संस्थापक आहेत ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे चित्ररंजन दास यांनी जे आहे स्वराज्य पक्षाचे संस्थापक आहेत पुढच्या प्रश्न पाहूया मदनलाल धिंगरायांना खालीलपैकी कोणत्या सरकारने फाशी दिलेली होती मदनलाल धिंगरायाने खाली यांना खालीलपैकी कोणत्या सरकारने फाशी दिली होती ऑप्शन क्रमांक एक युगी राहील ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यांना फाशी दिलेली होती पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विद्यापीठ कोणते जिल्ह्यात किंवा शहरात आहे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक युग नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विद्यापीठ स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया पद्मश्री पुरस्कारावर पद्मा हा शब्द कोणत्या भाषेत लिहिलेला असतो पद्मश्री पुरस्कारावर पद्मा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेत असतो ऑप्शन क्रमांक तीन झाले देवनागरी या भाषेमध्ये पद्मश्री पुरस्कारावरील पद्मा शब्द असतो पुढचा प्रश्न पाहूया महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या धर्मावर आतोनात श्रद्धा ठेवली होती ते सांगायचं आहे महात्मा फुले यांची खालीलपैकी कोणत्या धर्मावर आतोनात श्रद्धा होती ऑप्शन क्रमांक तीन आहे हिंदू धर्मावर महात्मा फुले यांची आतुनात श्रद्धा होती पाहूया पुढचा प्रश्न आजेंटालेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये ते पाहाव्यास मिळतात आजेंटालेण्या खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहेत ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य राहील अजिंठा लेण्याचे आहेत या ठिकाणी सोयगाव तालुक्यामध्ये स्थित झालेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते आहे महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन गे आहे येशवंत असे महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव होते पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रगीताला गाण्यासाठी एकूण किती सेकंदाचा कालावधी लागत असतो भारतीय राष्ट्रगीताला गाण्यासाठी एकूण किती सेकंदाचा कालावधी लागतो ऑप्शन क्रमांक चार राहील बावन्न सेकंदाचा कालावधी राष्ट्रगीता असं गाण्यासाठी लागत असतो पुढचा प्रश्न पाहूया डोळे पिवळी झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगत असतो डोळे पिवळी झाल्यास डॉक्टर खालीलपैकी कोणता आजार झाल्याचे सांगतो ऑप्शन क्रमांक दोन एक राहील कावीळ आजार झाल्याचे डोळे पिवळी झाल्यास डॉक्टर सांगत असतो प्रश्न पाहूया या ठिकाणी आम्लविरोधक औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो आम्लविरोधी औषध बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक तीन एक राहील दूध तसेच कॅल्शियमचा मॅग्नेशियमचा जो वापर आहे त्यानं आम्लविरोधक औषध बनवण्यासाठी केला जात असतो प्रश्न पाहूया या ठिकाणी लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीकडे आहे लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील राष्ट्रपती यांच्याकडे लोकसभेला बरखास्त करण्याचा अधिकार असतो पुढचा प्रश्न पाहूया भारतातील राष्ट्रपती पदाच्या वयाची पात्रता खालीलपैकी कोणती आहे भारतातील राष्ट्रपती पदाच्या वयाची पात्रता खालीलपैकी कोणती आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चारही पस्तीस वर्षे एवढी भारतामध्ये राष्ट्रपती या पदाच्या वयाची पात्रता आहे अब्राहम लिंकन यांनी खालीलपैकी कशाची सर्वात सोपी व्याख्या केलेली आहे अब्राहम लिंकन यांनी खालीलपैकी सर्वात सोपी कशाची व्याख्या केली होती ऑप्शन क्रमांक तीन युक्त राहील लोकशाहीची सर्वात सोपी व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी की कोणत्या पक्षाची स्थापना केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती ऑप्शन क्रमांक दोन मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या वृक्षाला फुले येतात ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या वृक्षाला पानापूर्वीच फुले येतात ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार ग्राहक देवदार हा एक असा वृक्ष आहे ज्या वृक्षाला पानापूर्वीच फुले येत असतात पुढच्या फळापासून अजीवनसत्व भरपूर प्रमाणात प्राप्त होते खालीलपैकी कोणकोणत्या फळामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील पपई दूध तसेच गाजर या सर्व घटकामध्ये अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी कोणत्या भाषेचा वापर केलेला होता भगवान गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी खालीलपैकी कोणत्या भाषेचा वापर केला होता ऑप्शन क्रमांक तीन राहील पाली भाषेचा उपयोग जो आहे भगवान गौतम बुद्धांनी साहित्य लेखनासाठी केलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार राहील रवींद्रनाथ टागोर यांनी आ आकाशवाणी ही प्रसिद्ध कविता लिहिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया दमनगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या भागातील उत्तरेकडील नदी आहे ते सांगायचं आहे दमनगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या भागाकडील उत्तरेकडील नदी आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील कोकण भागाकडील उत्तरेकडील नदी म्हणजेच दमनगंगा आहे पुढचा प्रश्न पाहूया शक्ती या नावाने खालीलपैकी कोणाच्या समाधी ओळखले जात असते शक्तीस्थळ या नावाने खालीलपैकी कोणाच्या समाधी ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाला म्हटले जाते या ठिकाणी बँक खालीलपैकी दीर्घकालीन मुदतीचं कर्ज पुरवठा कोणाला करत असते भूविकास बँक खालीलपैकी कोणाला दीर्घकालीन मुदतीचा कर्ज पुरवठा करते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील शेतकऱ्यांना भूविकास बँक दीर्घकालीन मुदतीचा कर्ज करत पुढचा प्रश्न पाहूया ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते ते सांगायचं आहे ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते ऑप्शन क्रमांक दोन आहे सरपंच यांची ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी असते पुढचा प्रश्न पाहूया संविधानाची प्रस्तावना म्हणजेच खालीलपैकी काय असते ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो संविधानाची प्रस्तावना म्हणजे खालीलपैकी काय आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील संविधानाची प्रस्तावना म्हणजेच सरनामा असतो पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते भारताच्या अनुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोणासं म्हणतात ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर एक योग्य राहील होमी बाबा यांना भारताच्या अनुविज्ञानाचे जनक म्हटले जाते तर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय आहे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता ते सांगायचं आहे विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील भगूर या ठिकाणी वि विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया वेरुळ डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे वेरुळ डोंगर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेरुळ डोंगर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताची जनसंख्या एकशे एकवीस कोटी कोणत्या जनगणनेनुसार होती ते सांगायचं आहे भारताची जनसंख्या एकशे एकवीस कोटी खालीलपैकी कोणत्या जनगणनेनुसार होती ऑप्शन क्रमांक चार युग राहील पंधराव्या जनगणेनुसार भारताची जनसंख्या एकशे एकवीस कोटी होती पुढचा प्रश्न पाहूया सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांना सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे विल्यम बेंटिंग हा गव्हर्नर जनरल सतीची चाल बंद करणारा आहे पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या महालेखा परीक्षकाची नियुक्ती खालीलपैकी पर कोण करत असते भारताच्या महालेखा परीक्षकाची नियुक्ती खालीलपैकी पर कोण करते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे महालेखा परीक्षकाची नियुक्ती करत असतो पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी डायबिटीज या नावाने खालीलपैकी कोणत्या रोगास ओळखले जात असते डायबेटीजच्या नावाने खालीलपैकी कोणत्या रोगाला ओळखतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मधुमेह रोगाला डायबिटीज या नावाने देखील ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूया पंचगंगा ही नदी एकूण किती उपनद्यांच्या संगमापासून तयार झालेली आहे पंचगंगा नदी एकूण किती उपनद्यांच्या संगमापासून तयार झाली आहे ऑप्शन क्रमांक दोन राहिल एकूण पाच नद्यांच्या उपनद्यांच्या संगमापासून पंचगंगा नदी तयार झालेली आहे तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्या सर्वांना नक्कीच आवडलेली आहे आणि घटनास्तव त्या या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जर रोज घ्यायचा आहे तर मित्रांनो स्पेशल आणि फ्रेस, सुपर